नमस्कार, अपर्णास किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आपण दिवाळी रेसिपीज करतोय. पहिल्यांदा तुम्हाला दिवाळीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि आपण दिवाळी रेसिपी मध्ये आता करंजी करणार आहे, मस्त खुसखुशीत अशी चविष्ट करंजी. त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय ते बघूया. आपण आता करंजीचं पहिल्यांदा वरचं कोटिंगसाठी पीठ मळणार आहे. त्यासाठी मी हे 2 कप मैदा घेतलेला आहे चाळून बारीक चाळणीने. त्यामध्ये आपण 1/2 कप रवा घालणार आहे. रेग्युलर रवा घेतला तरी चालेल किंवा बारीक रवाही हरकत नाही. दूध घेतलंय 1/2 कप, गरज पडेल तेवढंच वापरणार आहे. तूप आपण 1/4 कप घेतलंय आणि चवीपुरतं मीठ. मी आता काय करते बघा, आपण तूप गरम करायचं, रवा मैदा मी एकत्र केला, त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आणि आपण गरम केलेलं तूप यामध्ये ओततो. सगळं छान लागू द्यायचं त्याला. आता हे तूप बघा सगळं लागलेलं आहे मैद्याला, चोळून घ्यायचं आणि आपण हळूहळू यामध्ये दूध घालायचं. गार रूम टेम्परेचरचं दूध आहे हे. बघायचं किती लागतंय, तेवढं थोडंसं घट्ट पाहिजे. मैदा आणि रवा हा भिजतो चांगला, आपल्याला 1/2 तास तरी हे झाकून ठेवायला लागतं. रवा यामध्ये घातलेला आहे, तो भिजायला लागतो म्हणून हळू मळतो आपण. हे आता पीठ भिजलेलं आहे बघा. आता हे काही वेळाने आपण 1 तासाभराने जर केलं तर घट्ट होईल, रवा चांगला भिजेल. त्यामध्ये झाकून ठेवणार बाजूला मी आणि आपण सारण करायला घ्यायचंय. आता आपण सारणासाठी खोबरं बारीक फिसून घेतलेलं आहे मी पांढरं स्वच्छ. नंतर साखर आहे 1 कप, खोबऱ्याला 1/2 कप आपण साखर घेतलेली आहे, पिठी साखर. 1/4 कप आपण कणिक घेतलेली आहे. खसखस आणि वेलदोडे हे दोन्ही आहे यामध्ये. हे आपण साधारण 2 टेबलस्पून खसखस घेतली आहे, 10-12 वेलदोडे घेतलेले. हे आता आपण भाजणार आहे सगळं. आपण खोबरं बारीक गॅसवर भाजतो. हे बघा असं आपलं खोबरं गुलाबी थोडंसं रंग बदललं, खमंग वास येतोय, भाजून झालेलं आहे. तुम्ही तिखट करंज्याचा व्हिडिओ बघितला असेलच माझा, नसेल बघितला तर जरूर बघा, खूप छान आहेत त्या बी. आता आपण 1 टेबलस्पून एक तूप घेतलंय, त्यामध्ये मी कणिक घालते भाजायला. तर आपण तुपामध्ये कणिक भाजतो ही. काही जण बारीक रवाही वापरतात पण रव्यापेक्षा कणकेनी सॉफ्ट होतात करंज्या. आता आपली कणिक भाजून झालेली आहे, गॅस बंद करते मी. आणि मग आपण खोबरं जरा चुरून घ्यायचं हाताने आणि चुरलेल्या खोबऱ्यामध्ये आपण कणिक घालायची. आणि साखर घालताना मात्र पूर्ण दोन्ही गार व्हायला पाहिजे, नंतरच पिठी साखर घालायची. हे घालतो आपण कणिक यामध्ये. आता मी खसखस भाजून घेते, त्यामध्येच मी वेलदोड्याचे दाणे पण टाकते. अगदी खसखस बारीक गॅसवर 2 मिनिटच भाजा, फार वेलदोड्याची पावडर तयार असलेली घातली तरी हरकत नाही. खसखस आपली भाजून झालेली आहे, ही बारीक करून घेऊया. यात 1 चमचाभर साखर घालूया म्हणजे लगेच बारीक होईल. 1 चमचा साखर घालते मी म्हणजे लगेच बारीक होईल. खसखस पावडर यामध्ये घालते मी, वेलदोडे आणि खसखस आहे. आता हे गार झाल्यावर त्यामध्ये आपण पिठी साखर घालणार आहे. पूर्ण गार होऊ दे आणि सारण आपलं बरेच दिवस टिकतं, तुम्ही आधी करून ठेवलं वेळ असताना तरी हरकत नाही. आता साखर घालते मी पिठी साखर. आता आपण हे सगळं एकत्र करायचं, गार झालेलं आहे सगळं. आणि गरज वाटली तर थोडी साखर परत घालू शकतो आपण, टेस्ट करून बघायचं कितपत गोड झालंय. प्रत्येकाला, काही जणांना खूप गोड लागतं तर साखर अजून वाढवू शकता तुम्ही. हे आपलं सारण तयार झालेलं आहे, बाजूला ठेवते मी.
हे आपलं पीठ भिजलेलं आहे चांगलं, हे चांगलं आता आपण सारखं करून घ्यायचं. फूड प्रोसेसर असेल तर त्यातही मळू शकता तुम्ही. हे बघा चांगलं परत मळायचं, साधारण जेवढा तुम्हाला वेळ असेल तेवढा आपण हे भिजवलेलं आहे. 2 तास ठेवलं तरी चालेल, जास्तीत जास्त भिजवा. आता हे घट्ट झालंय मगासपेक्षा, रवा छान भिजलाय. आता आपण याचे गोळे करूया. आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण असे गोळे करतो. लाटून घेते मी आता. फार पातळ नको आणि एकदम जरा जाडही नको, पुरीपेक्षाही थोडं पातळ पाहिजे. आज जास्त पातळ असेल तर कडक होतात करंज्या. सगळ्या आधी लाटून घ्यायच्या, करंज्या भरायच्या, त्या ओल्या कपड्याने झाकून ठेवायच्या आणि मग एकदा तळायला लागलं की सगळ्या तळायच्या. आपण आता भरतोय, भरपूर सारण घाला म्हणजे छान लागते टेस्ट. आता हे आपण थोडंसं दूध घेतलंय, हे असं साईडला लावते मी. दाबून घ्यायचं आणि मग नंतर आपण कट करायचं. चिरण्याने असं आपण कापून घेतो. असं आपण यामध्ये भरपूर सारण घालतं आणि हे दोन्ही असं इथेही तुम्ही थोडंसं दूध लावू शकता. असं घट्ट दाबून बंद करायचं आणि कट करायचं. जेवढं शक्य आहे तेवढं सारण घाला. ते सुद्धा दूध थोडंसं लावायचं. आता हे आम्ही ओल्या कापडाने झाकून ठेवलेल्या होत्या करंज्या, म्हणजे त्या व्यवस्थित राहतात. आपण इकडं रिफाईंड ऑइल गरम करत ठेवलंय, कोणतेही घ्या तेल तुम्ही, रिफाईंडच घ्या. पसरट कढई घ्या म्हणजे जास्तीत जास्त मावतील. तुम्ही चिरोट्याचा जर व्हिडिओ बघितला नसाल तर जरूर बघा. अशा उलट आपण तळून होत आलेल्या आहेत आपल्या करंज्या. तुम्ही प्रत्येक डिशची रेसिपी माझी टाईप करून मी टाकलेली असते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती जरूर बघा. आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा, तुम्हाला खूप वेगवेगळ्या रेसिपीज बघायला मिळतील. थोडासा रंग आपल्याला गुलाबी आलेला बरा वाटतो म्हणून मी थांबले. पूर्ण गार झाल्यावर करंज्या भरून ठेवा, म्हणजे बरेच दिवस टिकतील त्या. मध्यम हीटवर आपण तळलेले पहा तर अशा आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत, त्या तुम्ही जरूर करून बघा.